धर्मगुरुचे त्याचे तुम्ही कसे रिएक्ट करता? कालचं जो बीजेपीचा प्रेस कॉन्फरन्स झाला आणि त्या प्रेस कॉन्फरन्सचा स्पोक्स पर्सन गिरीराज वेर्णेकर बाब आणि जो काल उघड म्हणजे जाहीर स्टेटमेंट केला की त्यांचा जो साऊथ गोवाचा कॅन्डिडेट असला लोकसभेचा तो जे कॅथलिक प्रिस्ट असा जे धर्मगुरू असा त्यांच्या खाती तो पडलो म्हणून पहिले सुवातेर आय कंडेम ही स्टेटमेंट. हांव निषेध करता ह्या स्टेटमेंटाचो कारण हो स्टेटमेंट कंप्लिटली सेज दॅट की बी जे पी इज ऑलवेज डुईंग अ पोलरायझेशन. म्हणजे त्यांना फक्त पोलरायझेशन करपाक जाय हे परत परत सिद्ध झाले असा आणि ते परत 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 ते सिद्ध करतात. आता एक गोष्ट सांगपाक सोदता की ज्या वेळार भारतीय जनता पक्षाचे लिडरांनी खुबशे स्टेटमेंट केले की अब की बार 400 पार 370 ते स्वतः घेतले 370 MPs ते निवडून हाडटले. सो ते भारतीय जनता पक्षाच्या खुबशे लिडरांक खबर असले की तो एक स्टेटमेंट एक तो म्हणजे ते करचे पडटा राजकीय हातून त्यांनाय खबर असले की ते शक्य ना. पण काही जणांक म्हाका दिसता गिरीराज वेर्णेकरा सारखेले जे बी जे पीचे कार्यकर्ते असा त्यांना म्हाका दिसता ते पचन जावना म्हणजे ते डायजेस्ट जावना की ते 400 वयल्यान 300च्या भितर पावले आणि स्वतः 370 म्हणताले ते 240 पावले हे म्हाका दिसता त्यांना ते पचन जावना. त्या खातीर काही जणांचे म्हाका दिसता मानसीक संतुलन बिघडले. त्या खातीर मानसीक संतुलन ज्या वेळार मनशाचे बिघडटा त्या वेळार मागीर अशा पद्दतीचे स्टेटमेंट येता की खंयच्या तरी एक धर्माच्या गुरूंक तांकां टार्गेट करप. आमी आमकां सगळ्यांक खबर आसा की गोंय हो असो प्रदेश की ह्या गोंयांत आमी सगळ्या जाती धर्माचे लोक एकोपान रावतात आनी परत परत आमी हे सिद्ध केल्लें आसा गोंयकारांनी. बी जे पीन कितकोय प्रयत्न केलो आमचे मदीं फूट घालपाचो तांकां हें अशें केन्नाच मेळचें ना. आतां जो खरें म्हणशे जाल्यार देशभर जे ताचो निकाल पळोवपाक मेळ्ळो जाल्यार म्हाजो प्रश्न आसा ते गिरीराज वेर्णेकराक की तुमचे युपीन ज्या युपीन तुमी आमच्या देवाचो प्रभू श्री रामचंद्राचो पुरेपूर फायदो केलो आपल्या राजकीय फायद्याक थंय तुमचे खंय परिस्थिती खंय बिकट केली देवान ती पळया मरे. थंय कोणाक तुमी ब्लेम करतले? खंयच्या धर्मगुरूक तुमी ब्लेम करतले? तुमचे बिहारात आसलेले देवले महाराष्ट्रान तुमचे पानीपत जाले कर्नाटका तुमचे देवले अशे खुबशा स्टेटींनी तुमचे MP देवले म्हणजे ताका कोण जबाबदार? त्याका जबाबदार तुमचं घमंड तुमच्या भितर असलेलो जो अहंकार जे तुम्ही आपल्या व्यतिरिक्त आणि कोण ना या देशात आपण आपलं पक्ष आणि आपल्या पक्षाचे लिडर हे श्रेष्ठ हे जे घमंड असले आणि जो अहंकार असलो पण त्याचा हो परिणाम. आणि तोच परिणाम हा गोयानूच पळवपाक मिळाला की गोयात तुम्ही ज्या पद्धतीन ते 33 आमदारांची फौज घेऊन गोयभर भोवताले आणि म्हणजे मोठ्या उमेदीन तुम्ही सांगताले की अब की बार 400 पार आणि आम्ही हा गोयचे दोन्ही सीट हाडटा तो अहंकाराचा हो परिणाम. त्या खातीर दुसऱ्यांक कोणाकूय ब्लेम करच्या व्यतिरिक्त तुम्ही पहिली आत्मचिंतन करा. तुम्ही चिंतन करा तुम्ही खंय कमी पडले, तुम्ही लोकां मदीं कशें कमी पडले. लोकांनी तुमकां खरें म्हणचें ह्या इलेक्शनाक एक बुद्ध दिली की देवाचो वापर करूं नाका. तुम्ही आमच्या हिंदू धर्माचो देवाचो पुरेपूर वापर केलो आनी हांव सांगपाक सोदतां की तुमची जर खरी श्रद्धा आनी भक्ती जर देवाचेर आसली जाल्यार ज्या आमदारांनी देवाक फटयले त्या आमदारांक तुम्ही केन्नाच तुमच्या पक्षांत घेवचे नासले. खरी तुमची भक्ती आनी श्रद्धा तर देवाचेर आसली जाय. सो हे सिद्ध जाता की तुमकां फक्त राजकीय भक्ती तुमची तुमकां फक्त जी सत्ता त्या खातीर अशा प्रकारचे जे तुमचे स्टेटमेंट आसा ताका लोक बळी पडचे ना. तुम्ही कितकेय प्रयत्न केले की सगळ्या धर्मा भितर जे एक पोलरायझेशन करपाक एक डिवायड एंड रूल करपाक तुम्ही कितकेय प्रयत्न केले आमचे गोयची जनता ताका केन्नाच बळी पडची ना आनी देशाची जनता बळी पडची ना. कारण देशाच्या जनतेन ह्या लोकसभेच्या इलेक्शनाक हे सिद्ध केल्ले आसा की आमचो देश अखंड उरतलो. आमचो देश जर श्रेष्ठ उरतलो जाल्यार देशाचे कॉन्स्टिट्युशन देशाची डेमोक्रेसी आनी जी सेक्युलर आयडियोलॉजी दवरपाक लोकांनी ह्या इलेक्शनाक वोट मारलेलो आसा तातूंत एक सिद्ध जाल्ले आसा की तुमी कितकेय प्रयत्न केले तुमकां देश जो तुमी अखंड जे आमी दवरपाची भाशा आमची आसा ती त्याच्या विरुद्ध तुम्ही जे काम करता त्या तुमकां कामांक केन्नाच देव यश दिवचो ना. त्या खातीर परत एकदा हांव गोवा TMC तर्फे आमच्या पक्षातर्फे गिरीराज वेर्णेकर ज्याने जो स्टेटमेंट केला खास करून कॅथलिक प्रिस्टांक जे धर्मगुरू असा त्याचा हांव निषेध करता. आता ह्या रिझल्ट्साचेर नेक्स्ट इलेक्शनाक कसलो इम्पॅक्ट असतो? बिकॉज बीजेपीन ऑलरेडी म्हणले 30 आम्ही 30 पार जातले म्हणून ह्या इलेक्शनाक नेक्स्ट इलेक्शन.
भारतीय जनता पक्षाशी नारे दिवपाक खूप इझी न्ही. तसे त्यांच्यानी आता ते जर स्वबळाचेर तर सरकार करू शकता जाल्यार त्यांना आयात किती करू दे, त्यांना दुसऱ्या पक्षाची निवड किती आयात करू दे. तुम्ही महाराष्ट्रात पळय त्यांची परिस्थिती किती गेली न्ही. सो ते स्टेटमेंट एक फक्त जुमला स्टेटमेंट, म्हणजे लोकांक एक खंय तरी भ्रमित करपाचे स्टेटमेंट, त्याचे व्यतिरिक्त ताका काय करतना. हांव दुसरे भशेन विचारला हो प्रश्न की हे फाटीच्यानी म्हणले की अबके बार 400 पार म्हणून जे त्यांचे सिद्ध झाले ना, आणि आता जे त्यांनी स्टेटमेंट केला की अबके बार 30 पार म्हणून हे कितपर खरे जावपाक शकता, त्याका किती तरी तथ्य असं काय ना. कोणी बीजेपीन केला, बीजेपीन केला. सी पहिले सुवातेर बीजेपीच्या हांव पहिली पासून सांगू दिला की स्टेटमेंट करपाक ते माहीर असतात, त्यांचे कडे वेगळे वेगळे असे टॅगलायनी असतात. जशी 2004 इंडिया शायनिंग म्हणून असली, मागीर आता त्यांच्यानी विकसित भारत, अबकी बार 400 पार, ही टॅगलायन तितून ते एक्सपर्ट. सो त्या खातीर माझ्या हिशोबान ते 30 तर पार म्हणतात, आणि ते 15 पार जावपाक डिफिकल्ट येणाऱ्या विधानसभेचे इलेक्शन. सर तुम्ही इंडिया एलायन्साचे पार्टनर्स आहात आणि संकल्प म्हणकर आणि गिरीश पावेकरान क्रिस्टाचेर जे एलिगेशन केला ताचेर तुम्ही कंप्लेन बा फायल करतलो, एलायन्स पार्टनर बीन फायल करतले. ऑलरेडी म्हाका दिसता आज जो म्हाका न्यूज आयला म्हणजे सोशल मिडियाच्या माध्यमातून की म्हाका दिसता गिरीश चोडणकरान खंय तरी कंप्लेन फायल केल्ली आसा. सी एक गोष्ट म्हणजे कितें, ज्या वेळार दुसऱ्या पक्षाच्या लिडरान जर कितेंय उलयले ताची इमिजिएट कंप्लेन फायल जाता. तुमच्या पक्षाचो जर स्पोक्स पर्सन उघडपणे जाहीर हो धार्मीक तेढ निर्माण करपाचो स्टेटमेंट येतो, पण आमची गोयची जनता सगळ्यांक खबर आसा की हे फक्त डिवायड एंड रूल करपाचो यांचा मुद्दा आणि काय ना. त्या खातीर अशा प्रकारच्या व्यक्तींचेर तो खंयच्याय पक्षाचो असतो त्याची त्वरित कारवाई जावपाक जाय. तुमचे अलायन्स फुडें येवन कंटिन्यूस असले जिल्हा परिषद इलेक्शन खातीर येवपाचे. सी आता तुम्ही जर जिल्ह्याचे इलेक्शन पळयत, बेनावली जी बाय इलेक्शन जाता, थंय इंडिया अलायन्साचोच कॅन्डिडेट आसा. सो साहजीक जो लोकांनी जो वर्ल्डीक दिला देशभर, हांव म्हणना गोंयभर, गोंयानूच म्हणना, देशभर जो वर्ल्डीक दिला तितून इंडिया अलायन्स इज गोईंग व्हेरी स्ट्रॉंग आणि लोकांनी ते एक्सेप्ट केल्ले आसा. बीजेपीन इंडिपेंडंट जो कॅन्डिडेट आहे त्याला सपोर्ट करता म्हणून बीजेपीचे थंय कसले अस्तित्व आहात, थंय बेनावली कॉन्स्टिट्युएंसी बीजेपीचे अस्तित्व खंय आसा, त्यांना खबर आहात की त्यांचे अस्तित्व झिरो, त्यांचे कडेन उपाय ना. ते मागीर खंय ना खंय तरी कोणाक तरी सपोर्ट करतले. सर आणि एलिगेशन हा बीजेपी स्पोकस आहात इंडिया अलायन्सचा अलायन्स उरपा ना म्हणतात 2027 असेंब्ली इलेक्शनचे, त्याचे तुमचा रिप्लाय किती असतो. आता कितें जाणार तूं बीजेपीन की तेंचे कडेन देवाकडे उलोवणारो डायरेक्ट मनीस आहा. सो कदाचित ते तेजे कडेन म्हाका दिसता काही डिस्कशनां करता आसतले आणि ते फुडले बाकी जातात करता आसतले अशें म्हाका दिसता. कारण तेंचे कडेन जगांतलो एकमेव मनीस जगान, हा आमच्या जगान इतके धर्मगुरू आहा, आमचे संत आहा, साधू आहा, ज्यांच्यानी केन्ना स्टेटमेंट करू ना की आम्ही देवाकडे उलयल्या म्हणून, देव आमचे कडेन उलयता म्हणून. पण भारतीय जनता पक्षाच्या लिडराकडे लिडरान जो काँग्रेसीचे निवडून मागीर भारतीय जनता पक्षाच्या गेलो तो एकमेव लिडर त्यांच्या कडे असा नी. सो कदाचित ते त्यांच्याकडे डिस्कशन करत असते काही वेळा आणि मागीर हे स्टेटमेंट काढता असते. आता इंडिया अलायन्स म्हणता तुम्ही सगळे, आता इंडिया अलायन्स म्हणजे एक फॅमिली झाली. जेव्हा बीजेपी तुमची मेंबरचे केन्ना आरोप करता किती ब्लेम घालता, पण जेव्हा त्यांचा मनीस केन्ना किती करतो त्यांना ते म्हणता की आपली तो फॅमिली मॅटर हो. सी बीजेपीचे राजकारण तुम्ही जर पळयत न्ही जाल्यार बीजेपीचो जो एक 2014 पहिली जे त्यांची बीजेपी असली आणि आताचीच बीजेपी असा ती खूप जमीन आसमानाचा फरक हा. आता तत्वाची ती बीजेपी उरली ना हे लोकांक खबर असा म्हणून त्यांना लोकांनी ह्या परिस्थितीत हाडलेली असा न्ही. सो त्या खातीर जे ज्या वेळार ते असे स्टेटमेंट करता न्ही त्यांना लोक उत्तर दितले. सर